ज्या मातेने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ ज्या व्यक्तीनं हे स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी आपलं पूर्ण जीवन खर्ची घातलं ते राजे शिवछत्रपती ज्या व्यक्तीनं ट्राय केलं ह्या स्वराज्याचा गाडा समर्थपणे सांभाळला ते छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर छत्रपतींच्या सोबत लाखोंच्या संख्येने स्वतःचं रक्त या भारतभूमीवर सांडवलेले आणि या भारतभूमीला अखंड ठेवण्याचं या भारतभूमीला स्वतंत्र ठेवण्याचं काम एक बलिदान ज्या मावळ्यांनी केलं त्या सर्वांना मी नमन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर वेगवेगळ्या राज्यांमधून जमलेले माझे सर्व सहकारी मित्र सिनियर्स सर्व स्टाफ सर्वांना नमस्कार करतो आणि भाषणाला आरंभ करतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज एवढं मोठं नाव आहे, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, एवढा मोठा विचार आहे की त्याच्याबद्दल मी काय बोलणार. मागच्या महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी छत्रपतींची तारखेनुसार शिवजयंती झाली. त्या दिवशी मी पाहिलं की आपल्या बॅचमधला सौरभ मन्ना जो कोलकात्यामधून आहे त्याचा व्हॉट्सअप स्टेटस हा छत्रपतींचा होता. मनोरंजन कुमार असेल जो मेरठ मधला युपी मधला आहे, मृत्युंजय त्रिपाठी असेल जो दिल्ली मधला आहे त्याचा व्हॉट्सअप स्टेटस त्याचा सोशल मीडियावरती मी छत्रपतींचा फोटो पाहिला. आज आपण पाहतो 100+ देशांमध्ये त्याच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात आहेत आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तर त्याबद्दल मी काही 0.11% सांगू शकेल. मी एवढा मोठा तर नाही की मी पूर्ण छत्रपती मांडू शकेल. आज आपण मुंबईमध्ये आहोत. आपण 26 नोव्हेंबर 2008 ही डेट ऐकली किंवा 26/11, 26/11 हे जर आपण ऐकलं तर सगळ्याच्या काळजामध्ये एक धडकी भरते. आपल्याला माहीत असेल, सर्वांना त्याची कल्पना असेल, 26/11/2008 या दिवशी पाकिस्तान स्पॉन्सर्ड इस्लामिक आतंकवादी कसाब आणि त्याच्यासोबतचे साथीदार यांनी आपल्या मुंबईवरती देशाच्या आर्थिक राजधानीवरती एक आतंकवादी हल्ला चढवला होता आणि या आतंकवादी हल्ल्यामध्ये शेकडो भारतीय दगावले गेले. मुंबईला रक्तरंजित करण्याचं, रक्तबंबाळ करण्याचं काम या इस्लामिक आतंकवाद्यांनी केलं याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली की ही लोक कराचीपासून मुंबईपर्यंत आली, त्यांना रस्त्यामध्ये कुठल्याही आपल्या भारतीय नौसेनेने त्यांची विचारपूस केली नाही किंवा केली असेल तर त्याच्यामधून वाचले गेले आणि ते सक्सेसफुली मुंबईपर्यंत येण्याचा त्यांचा जो प्लॅन होता आणि मुंबईमध्ये येऊन त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करण्याचं जे काम होतं तर ते त्यात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याला 2008 मध्ये ही गोष्ट समजली की आपण भौगोलिक परिस्थिती जर आपल्या देशाची पाहिली तर आपल्या देशाला तिन्ही बाजूने सागराने वेढलेलं आहे. जवळपास 7,500 किलोमीटरपेक्षा जास्त सागरी किनारा आपल्या देशाला लाभलेला आहे आणि समुद्रामधून किती मोठा देशाच्या सिक्युरिटीसाठी एक घातपात होऊ शकतो ह्याचा जर आपल्याला अनुभव कधी आला असेल तर 2008 मध्ये 26/11 मध्ये आला. मात्र जसं सरांनी सांगितलं की 391 वर्षापूर्वी छत्रपतींना ह्या गोष्टीची आयडिया आली होती, कल्पना आली होती की आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला किंवा कोकण असेल, जास्त करून कोकणावरती पहिल्यांदा छत्रपतींचं आधिपत्य होतं, एवढा मोठा सागरी किनारा जर आहे तर आपल्या देशावरती सागरातून हमले 100% होऊ शकतात आणि त्याला आपण जर सक्षम नसू, त्याला जर आपण तयार नसू तर आपण त्या ठिकाणी मार खाणार ही छत्रपतींना माहीत होती. आपण शिवकाळातला 1650-55 जर विचार केला तर मुंबई बंदर जे होतं, मुंबई बंदर इंग्रजांच्या ताब्यात होतं, गोवा पोर्तुगीज पुढे कर्नाटकातलं
विसरून असेल ते डचांच्या फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होतं. त्या परदेशी ताकदी ज्या व्यापारासाठी देशामध्ये आल्या, देशामध्ये येऊन व्यापार सोडून इथल्या राजकारणामध्ये त्यांनी लक्ष घातलं, इथल्या सत्ताधाऱ्यांच्या मागेपुढे करून त्यांनी समुद्राच्या किनाऱ्याचा भाग आपल्या ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी फक्त व्यापार न करता त्या ठिकाणी वखारी आणि त्यामध्ये त्यांनी शस्त्रसाठे एकत्रित करून त्या ठिकाणी प्रचंड अत्याचार करण्याचं काम सुरू केलं. गोव्यामध्ये आपण पाहिलं असेल, गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आया बहिणींची आबरू लुटली जात होती. गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती धर्मांतरण सुरू होतं. तलवारीच्या जोरावर धर्म पाठवण्याचं काम केलं जात होतं. स्थानिक भूमिपुत्रांच्या कत्तली होत होत्या. आणि हे सगळं उद्या आपल्या सुद्धा किनारपट्टीवर होऊ शकतं ह्याची आयडिया छत्रपतींना तेव्हाच येऊन गेली होती. ज्या गोष्टीला समजायला आपल्याला 400 वर्षे लागली ती छत्रपतींनी 400 वर्षापूर्वी समजली होती. ही छत्रपतींची दूरदृष्टी आहे. त्यानंतर छत्रपतींनी स्वतःचा एक आरमार उभा करण्याचा आराखडा बनवला. आपल्याला माहित असेल आबाजी सोनदेव हे त्यांचे एक विश्वासू होते आणि आबाजींच्या खांद्यावरती हे पूर्ण आरमाराची जबाबदारी छत्रपतींनी दिली. आरमार उभारायचं म्हटल्यावर त्याला साधन संपत्ती लागेल, त्याला लाकूड लागेल, कारागीर लागतील, अभियंते लागतील, इंजिनियर्स लागतील. त्या काळामध्ये हिंदुस्थानामधल्या कुठल्याही राजाकडं स्वतःचं आरमार नव्हतं. ह्याच्या हिंदुस्थानामध्ये तलवारीच्या जोरावरती आपला अधिकार गाजवणारे आदिलशाही होती, मुघलशाही होती, कुतुबशाही होती, इंग्रज होते, डच, फ्रेंच यांच्याकडे यांचा व्यापार चालायचा. त्यामुळे ह्या फक्त परदेशी शक्ती ज्या इंग्रज, डच, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील यांच्याकडेच फक्त लढाऊ जहाजं किंवा मालवाहू जहाजं होती. बाकी कुठल्याही एवढ्या मोठ्या ताकदी होत्या ज्यामध्ये आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, निजाम असतील, या सर्वांकडं इतक्या मोठ्या प्रमाणावरती भूसेना होती पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आरमार किंवा त्यांनी तसा कधी विचारही केला नसेल. पण छत्रपतींनी मात्र आरमाराचा विचार केला. त्यामधून आपल्याला छत्रपतींची दूरदृष्टी पाहायला भेटते. छत्रपतींनी आबाजींवरती जबाबदारी दिली मात्र मराठा साम्राज्याकडे किंवा हिंदुस्थानाकडे असे अभियंतेच नव्हते की जे एक लढाऊ जहाज उभारू शकतात किंवा आरमाराची निर्मिती करू शकतात. मग त्या आहे कोणाकडं? तर इंग्रजांकडं, पोर्तुगीजांकडं, फ्रेंचांकडं, डचांकडं, यांच्याकडं. मग छत्रपतींनी पोर्तुगीजचा एक इंजिनियर आणि त्याचा मुलगा वेगस नावाचा इंजिनियर होता त्याला हायर केलं. त्याला तुला पाहिजे तेवढा पगार असं कबूल केलं. त्याच्यासोबत 350 पोर्तुगीज सुद्धा त्यांनी कामावरती ठेवले आणि मराठ्यांच्या आरमाराची उभारणी कल्याणमध्ये सुरू झाली. कल्याण आपल्या जवळच आहे, आपण त्या ठिकाणी व्हिजिट करू शकतो. कल्याणमध्ये 20 लढाऊ जहाजांची, छोट्या जहाजांची एक उभारणी सुरू झाली. पण छत्रपतींना कल्पना होती की हे डच असतील, इंग्रज असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, हे सरड्यापेक्षा कलर बदलणारी जात आहे. त्याच्यामुळं छत्रपतींनी ह्या लोकांना हायर केलं पण सोबत स्वतःचे मराठा साम्राज्यामधले शार्प माइंडेड लोक त्या ठिकाणी कामाला ठेवले जे की जोपर्यंत काम चालेल तोपर्यंत आपले मराठा इंजिनियर सुद्धा त्यांच्यासोबत काम करून तयार झाले पाहिजे. ही छत्रपतींची त्यामागं व्हिजन होतं, दूरदृष्टी होती. आणि एकदम झालंही तसंच. छत्रपतींना जसं वाटलं होतं, जसं पोर्तुगीजांना कळालं की मराठा साम्राज्य आरमार उभा करतंय आणि उद्या यांचं जर आरमार समुद्रामध्ये उतरलं तर आपला इथला व्यापार करणं कधीही शक्य होणार नाही, आपला व्यापार आपल्याला बंद करावा लागेल किंवा त्या बदल्यात आपल्याला इथं टॅक्स द्यावा लागेल. आणि एवढं सगळं झाल्यावर 2.5 ते 3 महिने उलटल्यानंतर अचानक कल्याणमध्ये जे काम चाललं होतं, पोर्तुगीज इंजिनियर जे मराठा साम्राज्यासाठी काम करत होते रात्रीमध्ये पळून गेले. मराठा साम्राज्याचा आरमार हे अर्ध्यामध्ये येऊन काम थांबलेलं होतं. पण आबाजींनी छत्रपतींना सांगितलं की टेन्शन घेण्याची काही गरज नाही, आपले इंजिनियर्स तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर हे 20 जहाज हे मराठा साम्राज्याच्या आरमारामध्ये आले. हे मराठा साम्राज्याच्या आरमारामध्ये जेव्हा ही जहाज आली तेव्हा इंग्रजांचं आधिपत्य मुंबई बंदरावरती होतं. तेव्हा इंग्रजांचे अधिकारी या मराठा आरमारावरती हसत होते. ते मराठ्यांना म्हणत होते, मराठ्यांची चेष्टा करत होते
की आमचं एक इंग्रजी लढाऊ जहाज तुमच्या 100 नौकांना तुमच्या 100 जहाजांना बर्बाद करू शकतं. पण त्यावरती छत्रपतींनी कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. कारण काय करायचं ते कृतीतून करायचं ही छत्रपतींची एक पद्धत होती. त्याच्यानंतर जवळपास 1666 पर्यंत मराठ्यांचं हे आरमाराचं काम चाललं होतं. ज्यावेळेस इंग्रज चेष्टा करत होते त्यावेळेस त्या इंग्रजांना हे माहीत नव्हतं की इकडे पाटणला 50 लढाऊ मोठाले जहाज मराठा साम्राज्य उभा करतोय ज्याचं प्रत्येकाचं वजन 200-300 टन होतं. एखादी योजना किती गुप्त ठेवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांकडे आपण पाहून शिकू शकतो. आचार्य चाणक्य म्हणतात योजना जितनी गुप्त रहेगी उसका रिझल्ट उतना ही परफेक्ट आएगा, उसका निष्कर्ष उतना ही परफेक्ट आएगा. छत्रपतींनी इतकी गुप्त योजना ठेवली की 50 त्यांची लढाऊ जहाज तयार झाली पण इंग्रजांना त्याची पोर्तुगीजांना त्याची खबर नव्हती. जवळपास 1566 मध्ये छत्रपतींनी कर्नाटकावरती एक बिसरूर नावाचं बंदर होतं ज्याच्यावरती डचांचा आणि फ्रेंचांचा अधिकार होता. आणि आपण जर पूर्ण सागरी किनारपट्टी शिवकाळामधली पाहिली तर त्याच्यावरती पूर्णपणे पाश्चिमात्य देशामधून ज्यांनी आक्रमण केलं देशावरती त्यांनी भूभाग जो आधिपत्याखाली घेतलाय त्यांच्याकडे होता. आणि यामध्ये एक गोष्ट विशेष होती की पाणी आपलं, भूमी आपली, लोक आपली, आणि तिथं व्यापार जर भारतीयांना करायचा म्हटलं तर टॅक्स मार्त पोर्तुगीजांना, इंग्रजांना, फ्रेंचांना द्यावा लागला. छत्रपतींना हे कधीही मान्य नव्हतं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारतीय स्त्रियांवरती, बहिणींवरती अत्याचार. अत्याचार सुरू होते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन लाईनी आपल्याला कायम आठवतात, यत्र नारी पूजनते तत्र रमनते देवता. अर्थात जहां नारी का सम्मान होता है वही देवता का वास होता है. आणि अशा प्रकारे जर आमच्या आया बहिणींना कोणी लुटत असेल तर आम्ही त्याचा समाचार घेणार. हे छत्रपतींनी, छत्रपतींची ती एक पद्धतच होती की आमच्या आया बहिणींवरती जर हात टाकाल तर तुमचा हात कापला जाईल. बिसरूरवरती स्वारी करायचं महाराजांचं नियोजन झालं पण त्याच वेळेस मुघलांनी स्वराज्याच्या बाउंड्रीमध्ये घुसखोरी करून त्या ठिकाणी लूटमार करायचा आणि अत्याचार करायचा प्रकार सुरू केला. जुन्नर त्या काळात मुघलांच्या आधिपत्याखाली होतं, मुघलांचं त्यावरती शासन होतं. आणि जुन्नरमध्ये मुघलांचा खूप सारा शस्त्रसाठा असेल, त्यांची संपत्ती असेल त्या ठिकाणी एकत्रित केलेली होती. छत्रपतींनी अफवा उठवली की मराठे आता जुन्नरवरती आक्रमण करतील. तिथं मुघलांनी जुन्नर वाचवण्यासाठी त्यांची सेना एकत्रित केली आणि महाराज सिंधुदुर्गावरती पोहोचले जिथं 85 मध्यम वर्गाची जहाज आणि 3 महाकाय जहाज असे भगवा जरीपटका लावून दारुगोळ्यासह आणि 8,000 नौसैनिकांसह तयार होते. छत्रपती जसेही सिंधुदुर्गावरती पोहोचले तिथून कर्नाटकाच्या दिशेने मराठा आरमार निघालं. मराठा आरमार एवढं विशाल होतं की पोर्तुगीज छत्रपतींचे पाय धरायला आले आणि मैत्रीचा करार या पोर्तुगीजांनी छत्रपतींसोबत केला. खरं तर या पोर्तुगीजांवरती आक्रमण करायचा महाराजांचा काही मनसुबा नव्हता त्या काळात तरी. जेव्हा पोर्तुगीज शरण आले महाराजांनी गोव्याला वेढा घालून बिसरूरला गेले आणि त्या बिसरूरमधली जी डच फ्रेंच वसाहत होत्या ज्यांनी ते गोडाऊन्स बांधले होते जिथं शस्त्रसाठा त्यांनी जमा केला होता आणि तिथून ते एक तिथे अत्याचार करण्याचा त्यांचा व्यवसाय चालवण्याचा सोबत धर्म वाढवण्याचा आणि हिंदू धर्म बाटवण्याचा जो काम चाललं होतं त्यावरती छत्रपतींनी जेव्हा बिसरूर गुलाबी झोपेत होतं सकाळीच त्याच्यावरती जवळपास 350 तोफांनी तोफा टाकल्या आणि ते पूर्ण बर्बाद करून टाकलं. पोर्ता डचांना फ्रेंचांना मराठा साम्राज्याने एवढं लुटलं की डच आणि फ्रेंच तिथून पळून गेले. ते ज्या वकारी होत्या, गोडाऊन होते, त्या गोडाऊनची एवढी नुकसान केली, त्या गोडाऊनचा जो पाया होता, बेस होता, फाउंडेशन होतं, ते फाउंडेशन सुद्धा टिकाव आणि कुदळ्यांनी छत्रपतींनी खोदून टाकलं. याचा परिणाम असा झाला की इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, हे छत्रपतींना शरण आले. छत्रपतींसोबत मराठा साम्राज्यासोबत त्यांनी मैत्री करार केले. कर्नाटकामध्ये सुद्धा छत्रपतींनी
बिस्रूर जिंकल्यानंतर कर्नाटकातल्या सगळ्या जे राजे होते त्यांनी मराठा साम्राज्याचं एक स्वामित्व पत्करलं, स्वामित्व स्वीकारलं आणि मराठा साम्राज्यामध्ये पूर्ण कर्नाटक असेल, केरला असेल, हे मराठा साम्राज्यामध्ये आलं. खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर कर्नाटका केरळमध्ये जे धर्मांतरण चाललं होतं ते धर्मांतरण थांबवून आया बहिणींची होणारी लूट ही थांबवून छत्रपतींनी धर्म संस्थापनेचं काम केलं, धर्म जीर्णोद्धाराचं काम केलं. आज आपण बघतोय मागच्या 2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, कर्नाटकामधले छत्रपतींचे पुतळे तिथल्या गव्हर्नमेंटने हटवले. मला वाटतं की तिथल्या राजकारण्यांना कदाचित छत्रपतींचे जे उपकार आहेत त्यांचा विसर पडलेला असावा. असो राजकारणाचा भाग नाहीये. त्यानंतर छत्रपती महाराष्ट्रामध्ये परतले, आपल्या कोकणामध्ये परतले. कोकणामध्ये परतल्यावर छत्रपतींना इंग्रज आणि पोर्तुगीज जे शरण आले होते छत्रपतींना माहीत होतं की ही मंडळी विश्वास ठेवण्यासारखी नाहीये, ही सरड्यासारखी कधी पण रंग बदलू शकते आणि तसंच पुढं झालं देखील. त्यामुळे छत्रपतींनी सागरे किल्ले उभारण्याचं एक मोहीम आखली. खांदेरी बेट असेल, आपल्याला माहित असेल खांदेरी बेट. खांदेरी बेटावरती मायनक भंडारी नावाचे एक कोळी बांधव होते, छत्रपतींचे चांगले सहकारी होते. त्या मायनक भंडारींना छत्रपतींनी या खांदेरी बेटावरती किल्ला उभा करण्याची आदेश दिला. आणि किल्ला उभा कधी करायचा? किल्ला उभा तर करायचा पण की इंग्रजांना त्याची खबर लागली नाही पाहिजे. कोकणातल्या पावसाचा आपण जर विचार केला तर कोकणाचा जेव्हा पाऊस चालू असतो 10 मैलाच्या पुढचं माणसाला दिसत नाही. ही छत्रपतींचा निसर्गावरचा तो अभ्यास होता. आणि मायनाक भंडारींनी 500 मावळ्यांसह या बेटावरती किल्ल्याचं काम सुरू केलं आणि पावसाळा संपायच्यात किल्ला बांधून मोकळा केला. ह्याच्यावरून आपण स्थापत्यकला आणि आपण किती पुढे होतो ह्याचा आपल्याला अंदाज येईल. जेव्हा इंग्रज पावसाळा संपून इकडे पाहतायत तर तिकडे बेटावरती मराठा साम्राज्याचा किल्ला उभा आहे. आणि त्यानंतर जसं छत्रपतींना माहीत होतं की हे लोक रंग बदलणार, झालं तसंच. इंग्रजांनी गुजरातमध्ये त्यांचे काही साथीदार असतील, गोव्यामधले असतील, ह्या सगळ्यांची मदत घेऊन या बेटावरती त्या किल्ल्यावरती हल्ला करण्याचं नियोजन केलं. पण मराठा आरमार तोपर्यंत एवढा स्ट्रॉंग झालं होतं की मराठा आरमार एका वेळेस जवळपास 10,000 सैनिक आरमारावरती आणि समुद्री स्वारीवरती घेऊन जाऊ शकत होतो. जेव्हा त्या किल्ल्यावरती इंग्रजांनी आक्रमण केलं, मराठा साम्राज्याने इंग्रजांना तिथं हरवलंच, त्याचबरोबर मुंबईमध्ये जे त्यांचं आधिपत्य होतं मुंबई सुद्धा त्यांच्याकडून जिंकून घेतली आणि पूर्ण सागरी किनारपट्टी ही मराठा साम्राज्याच्या आधिपत्याखाली आली. ज्या इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, ह्या लोकांना भारतीय व्यक्तीनं जर त्या ठिकाणी प्रवास करायचा असेल पाण्यातून, समुद्रातून व्यापार करायचा असेल तर ज्या व्यक्तींना पोर्तुगीजांना टॅक्स द्यावा लागत होता ती पूर्ण पद्धत छत्रपतींनी बदलून टाकली, मराठा आरमाराने बदलून टाकली आणि त्या ठिकाणी मराठा साम्राज्याचे दस्तक म्हणून एक थोडक्यात लायसन्स आपण त्याला म्हणू शकतो. मराठा साम्राज्याचे दस्तक हे पोर्तुगीजांना आणि इंग्रजांना वापरून इंग्रज आणि पोर्तुगीजांना मराठा साम्राज्याला टॅक्स द्यायला या छत्रपतींनी भाग पाडलं. अशा प्रकारे आपण पाहतोय की आपल्या देशाला जो 7,500 किलोमीटरचा त्याच्यापेक्षा जास्त किनारपट्ट्या जी लाभलेली आहे त्याच्यावरती अधिकार गाजवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. हिंदुस्थानामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या फौजा होत्या पण त्याच्यामध्ये फक्त छत्रपतीच एक विजनवाले लीडर होते, व्हिजनरी लीडर होते की ज्यांनी याचा आरमाराचा विचार केला आणि ते आरमार सक्सेसफुली रन केलं आणि मराठा साम्राज्याचा या समुद्रावरती एक भगवा झेंडा फडकवला. खरं तर वेळ कमी आहे, अँकर सुद्धा म्हटलेत की बाकीच्यांचा आहे त्यामुळे आवर्त घ्यावा लागणार आहे. कवी कलश म्हणतात, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती हम सबकी. याचा अर्थ काशीमध्ये मस्जिद असती, काशीची कला गेली असती, मथुरेमध्ये मस्जिद असती आणि छत्रपती शिवाजी जर नसते तर आज हिंदू धर्म नसता. त्यामुळे खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट किंवा हिंदू धर्माचे जीर्णोद्धार करणारे जर कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
जेव्हा छत्रपतींचा जाण्याचा वेळ आला एप्रिल 1680 तेव्हा छत्रपती म्हणतात की आम्ही जातो आमचा काळ झाला, आम्ही जातो आमचा काळ झाला, सप्तसिंधू मुक्त करा, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, त्याला हिंदवी स्वराज्यामध्ये आणा, चुकूर होऊ नका. आज जरी आपण पाहिलं काशी विश्वेश्वर तर मोकळा झाला आहे, मात्र मथुरा मात्र अजून पण अडकलेले आहे. त्या विषयात सुद्धा आपल्याला काम करण्याची गरज आहे. खर तर वेळेचा एवढा तुटवडा आहे आणि अकॅडमिक कॅम्पसमध्ये असल्यामुळं शब्दांची आणि भाषेची मर्यादा थोडी सांभाळावी लागते, त्यामुळे बाकीच्यांचा पण भाषण होणार आहे, त्यामुळे मला आपली रजा घ्यावं लागणार आहे. आपण एक शेवटची घोषणा देऊन मी भाषण थांबवतो. हिंदू राज सम्राट छत्रपती शिवाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय.